कधी झुकतो कधी तो चालतो तरी वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढ़ला वी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी लिसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळ खात टिम टिम तो आशेचा दिवा संसार हा ओढला वी जीवा ओढला वी जीवा ओढला वी जीवा ओढला वी जीवा जावयाचं स्वागत नव्या गाडीनेच करू असं म्हणाले नाही का हो त्यातून राजकारणातला माणूस आहे तो त्याला जर तुझा नकार कळला तर तो दुखावला जाईल पण मुळात मला न विचारता तुम्ही माझा होकार कळवलातच का म्हणजे तुझ्यावर आमचा काहीच हक्क नाही शैलेशच्या घरात त्यांच्यासारखेच एका घराणेदार घरातली मुलगीच शोभू शकते म्हणजे परिस्थिती पुढे हार मानणार आहेस तू वंदना तसं नव्हे बाबा हे बघ वंदना आयुष्यात एकच गोष्ट तू कधीही करू नयेस असं मला वाटतं कसल्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नकोस तुम्ही मी या बसा बसायला नाही आलो इथे तुझं मत विचारायला आलोय काय निर्णय झालाय तुझा पप्पा मी माझा निर्णय सकाळीच सांगितला तरीही पुन्हा एकदा निक्षून सांगतो लग्न करेन तर वंदनाशीच ठीक आहे तुझं उत्तर भगवंतरावांना कळवू म्हणतोस याचा अर्थ तुझ्या लेखी बापाला काहीही किंमत राहिलेली नाही हो की नाही प्लीज गैरसमज कर विश्वासराव त्याच दिवशी मी तुम्हाला म्हणत होतो शैलेशरावांचा होकार कळला असताना तर फार बरं झालं असतं आमचं चुकलं आमच्या मुलावर आमचा अधिकार देखील राहिलेला नाही आता असं म्हणू नका विश्वासराव तरुण वय आहे सळसळत रक्त असत त्या वयात आपण काही कमी भानगडी केल्या होत्या का एवढं साधं राहिलेलं नाहीये भगवंतराव लग्न करीन तर तिच्याशीच म्हणतोय अहो हेही आम्ही समजू शकतो कोकणात जायचो आम्ही इस्टेट सांभाळायला ते बाय का कातकरी पोरींनी जीव लावला होता आमच्यावर तिला इथे पार सिनियर सरनौपत्यांच्या समोर आम्ही घेऊन आलो होतो आणि हाच डायलॉग मारला होता लग्न करीन तर हिच्याशीच सिनियर सरनौबत काहीच बोलले नाहीत आम्ही तिला परत कोकणात पाठवली पण ती तिथे पोचलीच नाही वाटेतच कुठेतरी गायब झाली ती परत कुणाला दिसलीच नाही ती आज तगायत तिचं काय झालं हे सिनियर सरनोबतांना विचारायची आमची हिंमतच झाली नाही काळ बदललाय आता भगवंतराव काल शैलेशची प्रेयसी
अचानक शैलेशच्या क्लिनिकमध्ये दिसली. काय तिची तेज नजर. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. अहो डॉक्टर आहे ती. असू दे ना, असू दे. अगदी गव्हर्नर असू दे. हो, आमचे सगळ्यांचे संबंध येतात. एवढी वर्ष उगाचच नाही घालवली राजकारणात. कधी कधी चुचकारायचं, कधी फटकारायचं, पण आपलं काम करून घ्यायचं. अहो आपले काही उपाय असतात असला. साम दाम दंड भेद सगळं करून बघायचं. एक तरी कामाला येतच. भगवंतराव, आम्ही थकलो. हात टेकले पोरापुढे. आता तुम्हालाच काही करता आलं तर बघा. विश्वासराव, काही काळजी करू नका, चिंता सोडा. शैलेश रावांचं लग्न मोहिनीशीच होणार. मी ते घडवून आणणार कोणत्याही परिस्थितीत. आईसाहेब, कुणी वंदना मॅडम भेटायला आल्यात. घेऊन ये त्यांना. या. अरे वंदना, ये बस. अगं तिकडे नाही, इकडे बस ना. ये. अगं आरामात बस. हे घर काही तुला नवीन नाहीये. बरं, तू काय घेणार? थंड गरम? नाही, काही नको, थँक्स. अगं असं कसं? काहीतरी घे ना. हे घर आपलंच समज. नाही, खरंच नकोय. सकाळी काही घ्यायची सवय नाही. हॉस्पिटलमध्ये खूप काम असतं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करतेस तू? इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये, गायनॅक डिपार्टमेंट. का? स्वतःची डिस्पेन्सरी सुरू नाही केलीस? ओ, तुझे वडील प्रोफेसर आहेत ना? होते. केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते विवेकानंद कॉलेजमध्ये. 2 वर्ष झाली त्यांना रिटायर. विवेकानंद कॉलेज. माझे थोरले बंधू डायरेक्टर होते त्या कॉलेजचे. भैयासाहेब. भैयासाहेब निंबाळकर. नाव ऐकलं असशील ना तू? तुझे वडील रिटायर्ड झाले म्हणालीस ना? हो, 2 वर्षापूर्वी. हो का? मग बरोबर आहे. तुझी आई बरीच वर्ष अंथरुणाला खेळली होती असं ऐकलंय मी. त्यांची निम्मी अर्धी हयात तिच्या आजारपणात गेली असणार. त्यात तुझं मेडिकलचं शिक्षण. आता डॉक्टर झाल्यावर तुझ्यासाठी डिस्पेन्सरी उघडणं त्यांना कसं झेपणार? मला ना तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलींचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे तुमचा साधेपणा, हातात काहीही नसताना सगळं जग जिंकण्याची तुमची महत्वाकांक्षा. माझ्याकडे एक तुझ्यासारखी मुलगी होती. म्हणजे माझ्या माहेरी माझी गव्हर्नेस होती ना, तिची मुलगी. आई बिचारी गरीब भोळी, अंथरूण बघून पाय पसरणारी. आणि मुलगी तुझ्यासारखी हुशार, महत्वाकांक्षी. पडली ना गळ्यात माझ्या 2 नंबरच्या बंधूंच्या. भैयासाहेबांनी निस्तरलं म्हणा ते प्रकरण. थोडा धाकदपटशा करावा लागला तिला, पण शेवटी ऐकली ती. पण भैयासाहेब किती दिलदार. खरं तर तिला पोलिसातच देणार होते, पण तिची आई रडली भेकली, त्यांना दया आली. शेवटी स्वतःच्याच सेवेतल्या एका कारकुनाशी लग्न लावून दिलं तिचं.
परवाच भेटली होती. दोन मुलं आहेत तिला, सुखात आहे आता. वंदना, ऐकतेस ना मी काय म्हणते ते? हो ऐकते ना. तुम्ही मला बोलवलं होतं म्हणूनच आले होते ना? हो मी बोलावलं होतं. सहज ग गप्पा मारायला. हल्ली गप्पा मारायला कोणीच नसतं बघ माझ्या बरोबर. येत जा अशी अधून मधून. आमच्या शैलेशची सगळ्यात लाडकी मैत्रीण आहेस म्हणे तू. कुठे झाली ओळख? कॉलेजमध्येच असेल ना? मी आपलं सहज विचारते हो, राग नको मानून घेऊस. नाही म्हणजे काय आहे, काही काही कानावर येत राहतं ना तुमच्याबद्दल. कधी कधी काय होतं, आपल्या मनात काही नसतं पण लोक बोलतात त्याला आपण काय करणार. सॉरी पण मला अजून कळलं नाही की तुम्हाला काय. मी तुला इकडे का बोलावलंय हे न कळण्या इतकी तू दूधखुळी नक्कीच नाहीयेस. आणि मी काय बोलते हे समजण्या इतकी सुज्ञ तू नक्कीच आहेस. तरीही जरा स्पष्ट बोलला असतात तर. ठीक आहे मग स्पष्टच बोलते. हे बघ वंदना, आमच्या इतमामाला शोभेल अशा घराण्याशी आम्ही शैलेशचा संबंध जोडू पाहतोय. आणि तू त्याला नादाला लावलेस अशी आम्हाला पक्की खबर मिळाली आहे. तेव्हा तू त्याचा नाद सोडून दे. त्यासाठी तू जे काही मागशील ते द्यायला आम्ही तयार आहोत. तू फक्त रक्कम बोल. एक मिनिट, मी ही जरा स्पष्टच बोलते. आता शैलेश आणि मी एकमेकांवर प्रेम करतो, लग्न करणार आहोत. फक्त हे तुमच्या कानावर घालायला शैलेशला उशीर झाला. हे बघ वंदना, हे प्रेम बीम म्हणजे. तुम्ही मला अडून अडून बरंच काही बोललात. मी तुमच्यामध्ये नाही बोलले पण आता तुम्ही माझं ऐकून घ्या. प्रत्येकाच्या प्रेमाबाबत काही कल्पना असतात, त्याच्या संस्कारांवरून ते ठरतात. माझ्यासाठी प्रेम ही एक जबाबदारी आहे. राहिला तुमच्या थोर घराण्याचा विषय, त्याबद्दल आहे मला आदर. पण तुमचं खानदान, तुमचं स्टेटस, सध्या कोणत्या परिस्थितीतून चाललंय याबद्दल मला शैलेशने आधीच कल्पना दिली आहे. येते मी. काय शैलेशराव, माणूस म्हटलं की त्याच्या हातनं चुकाया व्हायच्या. ठीक आहे, पप्पांच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. गैरसमज होतोय तुमचा शैलेशराव. पप्पांनी बरोबर केलेला आहे, चूक तुमच्या हातनं होते शैलेशराव. माफ करा पण मला असं नाही वाटत. वाटत नाही, नाही कळत नाही असं म्हणा. म्हणजे मी समजलो नाही. म्हणजे वाघाचे पंजे हेच म्हणतो आम्ही. वय काय असतं माहिती का, या वयात अक्कल कुठे पेण कायला जाते ना कोणाच ठाऊक. कळतच नाही आपल्या हातून चुका होत आहेत ते.
म्हणूनच ना आपण एक शहाणपणा करावा. आपण आपलं धंदे आपलं काम करत राहावं. बाकीचे हे डोक्याला ताप देणारे विषय आहेत ना, ते मोठ्या माणसांवर सोपवावे. म्हणजे त्यांनाही बरं आपल्यालाही बरं. आता आमचं बघा ना, तुमच्या वयाचे असताना आम्ही सुद्धा हेच केलं होतं. आता बघा कसे सुखी होतो आम्ही. आमची एकुलती एक मुलगी आहे सोन्यासारखी. तिचं लग्न झालं की डायरेक्ट रिटायरमेंट घेणार सगळ्यातून. साहेब मला वाटतं ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. नाही म्हणजे माझे पेशंट यायची वेळ. तेही खरं आहे म्हणा. जगाजगीचं असतं ना डॉक्टरांचं लाईफ, म्हणजे निवांतपणा म्हणून नाहीच. बरं आहे, निघतो आम्ही. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून. मग आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून दिलेलं नाहीये. आता कुठला प्रश्न राहिला आहे अप्पासाहेब? जे काही होतं ते मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता अजून गैरसमज नको. आमच्या पप्पांचा स्वभाव जरा आघळपगळच आहे. माझ्या या निर्णयाबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हतं. झालं ते झालं. आता तुम्ही त्याबद्दल भलत असेल तर वाटून घेऊ नका. म्हणजे झालं वाटून. वाटून म्हणून आम्ही काही घेत नाही. आमच्या राजकारणी लोकांचं एक वाक्य तुम्ही फार वेळा ऐकलं असेल, कोणताही प्रश्न चर्चेतून सुटतो. खरं आपल्यात चर्चा झाली ती एका दृष्टीने बरंच झालं. एक सांगू शैलेशराव तुम्हाला, नाही राग मानू नका, सारखं सारखं घड्याळ बघू नका. आमच्या समोर बसलेला माणूस आम्ही बोलत असताना खड्याळ बिड्याळ बघण्याचं डेअरिंगच करत नाही कधी. सॉरी. ओ सॉरीचा प्रश्नच येत नाहीये. तुम्हाला 7 गुन्हे माफ आहे शैलेशराव. कारण का विचारा? तुम्ही माना किंवा मानू नका, पण आम्ही तुम्हाला आपलं मानलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्याबद्दल तुम्हाला फारशी कल्पना नाहीये. म्हणजे मी समजलो नाही. म्हणजे आम्ही कोण आहोत, आमचे धंदे काय आहेत, आमचे हात कुठपर्यंत पोहोचले. अप्पासाहेब नाही, त्या खोलात तुम्ही जाऊ सुद्धा नका. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आमची एकुलती एक मुलगी आहे आणि आमचं तिच्यावरती फार प्रेम आहे. आमचं म्हणणं एकच आहे आणि तुम्ही मगाचपासून ते टाळण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मुलीला तुम्हाला एकदा भेटायचं आहे. मी भेटतो तुला. बस धन्यवाद. शैलेश, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं सगळे प्रश्न चर्चेतून सुटतात. बर आहे, येतो. शैलेश नाही, या दवाखान्याचं एकदा जरा रिनोव्हेशन करून टाका. हो करायचं आहे, पण म्हणजे सवड मिळत नाही. आपल्याला सवड काय करायची आहे? उद्या सकाळी आमची माणसं येतील आणि काम सुरू सुद्धा करतील. तुम्ही दोघांनी खूप मदत केली माझी. अगं मी काय केलं एवढं? दादाला सरनोबत बघायला येणार आहे ही बातमी त्याला सांगितली, बस एवढंच. अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणा. दादाला यायला वेळ लागला आणि पप्पांनी घालायचं तो गोळ घातलाच. हे पण आता पुढे काय? नाही म्हणजे मी तर ऐकलं ते भगवंतराव सरनोबत फार डेंजर माणूस आहे. ए मंदार, उगाच तिला टेन्शन देऊ नकोस. हा मला कसलंही टेन्शन आलेलं नाही. जोर शैलेश माझ्या बरोबर.
हल्ली दादा बोलत नाही ग घरी कोणाशी पण फारस, स्वतःच्याच धुंदीत असतो. आणि मामा पप्पा सुद्धा काहीतरी कुजबुजत असतात. मला तर हल्ली घरी जाम बोर होत. हे बघ, तू एक काम कर, त्या घरी राहूच नकोस. आपण एक काम करूया, आपण पळून जाऊन लग्न करूया. पळून जाऊया? परायचं कुठे, खायचं काय? तू गप्प बस रे मंदार, आणि आपलं महत्वाचं नाही आहे सध्या. ए हो, तुला मामानी भेटायला बोलावलं होतं ना, काय झालं मग त्याचं? काही नाही, स्पष्ट सांगितलंय मला माझ्या मुलाचा नाद सोड. बोल मोहित, अप्पा साहेब म्हणाले तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. हो, बोलायचं होतं. म्हणजे तुला काहीतरी विचारायचं होतं. अगं मग विचार ना, अगदी बिंधास्तपणे विचार. हे बघ, आपल्यात बोलणं होणं फार गरजेचं आहे. तसं लहानपणापासूनच आपण एकमेकांना ओळखतोय. बोल, अगदी बिंधास्तपणे बोल. हे बघ मोहिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. मला तुझ्याबद्दल असं कधीही वाटलं नाही. पण मी आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच केला नाही शैलेश. आता मी काय करू, कुठे जाऊ? मी काय सांगतो ते निटाईक, तुझ्या पोरीला जरा आवर. हॅलो, तुमचा बहुतेक रॉंग नंबर लागलेला दिसतोय. अरे तुझ्या पोरीचा रॉंग नंबर लागलाय ते सांग तिला. बघा, तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मी फोन ठेवतोय.